नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवर। आज एक लक्षवेधी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे, ती प्रत्येकाला आवडेल आणि सगळ्यांसाठी उपयुक्त अशी माहिती आहे। असं तसं काहीतरी ऐकण्यापेक्षा आपल्या हिताचं, आपल्या कुटुंबाच्या संरक्षणाची लक्षवेधी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाचं घर काही बांधलेलंच असतं किंवा प्रत्येकाचं घर काही मातीतच बांधलेलं असतं असं काही नाही। कारण घर मातीचं असतो, घर काचेचं असो किंवा घर विटांचं असो, या प्रत्येक घरामध्ये फिरणारी एक सेम प्राणी, एक सेम प्राणी म्हणजे तो म्हणजे लिझाड, म्हणजेच पाल। प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असणारी ही संकट आणून आपल्यासमोर ठेवणारी प्राणी, ठेवणारा प्राणी म्हणजे पाल। प्रत्येक बघा, घरात पाल फिरताना दिसली की आपल्याला खूप किळसवाण वाटतं, खूप मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शंका येतात। कदाचित ही पाल आपल्या जेवणाच्या भांड्यामध्ये पडून गेली तर काय होईल, किंवा पडली असेल तर, अशा प्रकारचे विविध शंका आपल्या मनामध्ये येत असतात। म्हणून आपण काय करतो, बाजारामध्ये जाऊन औषध असं घेऊन येतो की जे मारण्यासाठी, पाल डायरेक्ट मारण्यासाठीचा प्रयत्न आपण करत असतो। परंतु त्या औषधापासून घरामध्ये आणून ठेवलं, लहान मुलं असतात, जनावरं असतात, यापैकी कोणी जर ते खाल्लं तर त्यांनासुद्धा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। आणि अशा प्रकारची धोके, संभाव्य धोके आपल्याला टाळता येत नाही किंवा सांगताही येत नाही की आपण हा धोका होणार नाही। त्यासाठी आपण जर काही घरगुती उपाय पाल पळवण्यासाठी केले तर नक्कीच आपल्याला त्याच्यापासून, आपल्या मुलांना, जनावरांना कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही। तर पहिला उपाय काय आहे बघा, की आपल्या घराच्या भिंतीवर खूप पाली फिरत असतील तर त्या ठिकाणी कॉफी पावडर किंवा तंबाखू पावडर मिसळून त्याच्या जर गोळ्या बनवल्या आपण, आणि त्या जर जिथं जास्त पाली हिंडतात त्या ठिकाणी ठेवलं तर त्या काय करतील, त्या वासामुळे एखाद वेळेस पळून जातील आणि त्याच्यामुळेसुद्धा आपल्या घरातील पालींची संख्या कमी होईल असं मला वाटतंय। आता त्याच्यानंतर काय बघा, की जुन्या काळापासून आपण आपल्या पुस्तकामध्ये मोराचे पंख ठेवत असतो आणि ती सवय सध्या राहिलेली नाही, कारण आपल्याला कोणाला सध्या मोराचे पंख मिळत नाहीत। परंतु ते मोराचे पंख जर आपण घेऊन आलं तर ते जर आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये आपण ठेवलं तर काय होतं की पाली या मोराच्या पंखांना खूप घाबरतात, त्यांना वाटतं की त्यांना साप आल्याचा भ्रम होतो, त्यामुळे त्या घरातून पळून जातात। म्हणून आपण मोरपंख आपल्या कमऱ्यामध्ये किंवा आपल्या खोलीमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यानंतर नेप्थॅलिन गोळ्या वॉर्डरोब, वॉशबेसिन आणि इतर कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं जर आपण मोरपंख ठेवलं तर नक्कीच आपल्या घरामधून पाली पळून जाण्यासाठी मदत होईल। त्यानंतर काय बघा, कांदा कापून लाईटजवळ लटकवला। अच्छा, याच्या तीक्ष्ण वासामुळं काय होतं की पाली तो वास सहन करू शकत नाही, त्या घरामधून बाहेर पळून जातात। पाणी आणि मिरपूड मिसळून जर एक मिश्रण तयार केलं आणि हे मिश्रण किचन, बाथरूम, सिंक व घरातील कोपऱ्यामध्ये जर शिंपडलं तर तीक्ष्ण वासामुळे सुद्धा या पाली आपल्या घरामध्ये येण्याचं टाळतील, कारण त्या उग्र वासामुळे त्यांना त्रास होतो आणि त्या तिथून पळून जातात। त्यानंतर एक उपाय आहे की अंड्याची जे साली आहे ते जर लटकवून किंवा कोपऱ्यात ठेवलं तर पाल येत नाही, अशा प्रकारचा सुद्धा सायंटिफिक रिझन आपल्यासमोर बऱ्याच सायंटिस्टनी ठेवलेला आहे। त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या ठेवल्या किंवा लसणाच्या पाकळ्या फोडून त्याचा जर रस तयार केला आणि त्याचा स्प्रे जर इकडे तिकडे आपण कोपऱ्यामध्ये मारला तर आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाली ह्या नक्कीच पळून जातील, नेमकं पळून जातील। कारण आपलं एकतर काय होईल, त्याला एकतर त्याला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचणार आहे, त्याच्यामुळं कुठंतरी नॅचरली इम्बॅलन्ससुद्धा होणार नाही। म्हणून आपल्याला हे उपाय करून आपल्या घरातील पाली पळवून लावण्यासाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो। म्हणूनच मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे की ही एक अशा प्रकारची लक्षवेधी माहिती आहे जी तुम्ही सुद्धा ऐकावं, इतरांना सुद्धा शेअर करा। आणि आपले चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या नावाला क्लिक करा आणि मिळवा अशाच प्रकारचे लक्षवेधी माहिती जे तुमच्या जीवनामध्ये कधीही उपयुक्त ठरेल। धन्यवाद।